2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का? त्यांनी देशामध्ये 2014 ला स्वतःचा करिश्मा निर्माण केला, जो भारतीय जनता पक्षाचा काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता। त्याचं सर्वस्व श्रेय हे नरेंद्र मोदी साहेबांनाच दिलं पाहिजे। आणि डिग्रीवर काय, आतापर्यंत जे कोणी देशाचे सुरुवातीपासून आतापर्यंत पंतप्रधान झाले, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्या काळापासून आतापर्यंत झाले, शिक्षणाच्या बाबतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात MBBS किंवा ज्या त्यांच्या पदव्या आहेत ते झाल्याशिवाय तो तिथं काम करू शकत नाही, असं काही राजकारणामध्ये नाहीये। आणि त्याच्यामुळं आज ते जवळपास 9 वर्ष तुमच्या माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात। आणि आता डिग्रीच्या बद्दल काढून मी बऱ्याचदा बघतो, मधून अधून मंत्र्यांच्याही डिग्रीचं काढलं जातं, पंतप्रधानांच्याही डिग्रीचं काढलं जातं। तो महत्वाचा प्रश्न आहे? नाही। महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा। आज महिलांचं गॅस सिलेंडर किंवा बाकीचा सगळे महागाईचा आगडोंब उचललेला आहे, त्याबद्दल बोलायचं नाही कुणी, चर्चा करायची नाही। किंवा बेरोजगारी आहे, सगळी मुलं मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार कधी नोकऱ्या मिळणार, 75,000 भरती होणार होती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, त्याचं काय झालं